कंधारा ते 33 KV उपकेंद्रात अग्निचा तांडव, 10 तास अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित. नांदेड जिल्ह्यातील कंधार शहरमध्ये महावितरणच्या 33 KV उपकेंद्रात लागलेल्या आगीमुळे ग्रामीण भागातील अनेक गावात 10 तास वीज पुरवठा खंडित झाला. महावितरणचे अधिकारी कर्मचारी यांनी मेहनत घेऊन 10 तासात वीज पुरवठा पूर्ववत केला. उपकेंद्रातील क्रमांक 2 बसबार मधील वायर फेजच्या कंडक्ट जोरदार वाळवटीमुळे स्पार्किंग झाला आणि बुशिंगवर तुटून बुशिंग पेटले, त्यामुळे येथे आग लागली. अग्निशमन दल कंधार लोहाच्या मदतीने आग विझवण्यात यश आले. या आगीत महावितरणचे अंदाजे 40 लाख रुपयांचे नुकसान झाले असे समजते. नांदेड विभागाचे अधीक्षक अभियंता वहाने यांनी टेस्टिंग टीम कंधारला पाठवली आहे. मात्र परिसरातील जनतेमध्ये खबराटीचे वातावरण आहे. राजरत्न गायकवाड, नांदेड.